हो बुवा, आता गणपती आले. आता गणपती म्हणजे गजर पहिलू गणपती, मग त्याच्यातून कोकणवासियांना आणि सर्व गणेश भक्तांना प्रबोधन म्हणून आता गजर गातोय मी. हल्ली गणेश उत्सव परदेशात साजरा केला जातो. आपल्याकडील गणेश मूर्तींना परदेशात फार मागणी असते. असे असले तरी कोकणामध्ये ज्या जल्लोषात व भक्तिभावाने हा सण साजरा होतो, तसा या महाराष्ट्रात नव्हे तर अवघ्या जगात पावयास सुद्धा मिळत नाही. या कली व विज्ञान युगात कोकणामध्ये रूढी आणि परंपरा यांचं श्रद्धापूर्वक जतन आजही सुरू ठेवलेलं आहे. हेच मोठं कोकणचं वैशिष्ट्य आहे बघा. अशा या सुखकर्ता दुःखहर्ता गणरायाचा गजर आता तुम्हाला मी ऐकवत आहे. आली गणराज स्वारी आनंद घरोघरी, आली गणराज स्वारी आनंद घरोघरी, आले गणराज स्वारी आनंद घरोघरी, आले गणराज स्वारी आनंद घरोघरी. पाहुन मंगल मूर्ती देव गणपती विघ्ने हरती रे, यष्टी मंडळ यष्टी मंडळ, आंबेडकर पंढरीची साई ट्रॅव्हल साई ट्रॅव्हल. हो, चतुर्थी सण असो शिमगा असो, गावची जत्रा किंवा सार्वजनिक सत्यनारायणाची पूजा असो, मुंबई चाकरमान्यांना आपल्या गावी जायची ओढ लागते. हे सण उत्सव गावाकडे गेल्याशिवाय आणि त्या माणसात गेल्याशिवाय साजरा करण्यात एक वेगळाच आनंद असतो व समाधान मिळते. पूर्वी बघा, गावी येण्यासाठी एसटी बस बोट ही प्रवासी साधने होती. आता बोटी बंद झाल्या, त्यामुळे एसटीवर अवलंबून राहावे लागेल. 4 ते 5 दिवस या तिकटांच्या लायनीसाठी रांगेत उभे राहावा लागा. आता एसटी बरोबर कोकण रेल्वे खासगी ट्रॅव्हल झाल्यामुळे लोकांची चांगली सोय झालेली आहे. आमच्या कुंभवडे गावात बघा आणि आजूबाजूचा संपूर्ण परिसर, पंचक्रोशीतील सर्व गावं त्या गोवा रोड पासून पुष्कळ लांब असल्यामुळे आमची फारच गर्दी होता. पण बघा, अनिरुद्ध बापूंच्या आशीर्वादानं श्री पंढरी आंबेडकरांनी साई ट्रॅव्हल सेवा सुरू करून चाकरमान्यांची कशी उत्तम सोय केली त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. आंबेडकर पंढरीची साई ट्रॅव्हल साई ट्रॅव्हल, कुणी खास गाडी न येती गणेश भक्त रे, विद्येचा दाता चौदा विद्येचा दाता, भजनी बुवा बनती तुझे गुण गाता तुझे गुण गाता. हो, सर्व कला व विद्येचा दाता गणरायाचं भजन पूजन या कोकणात भक्तिभावाने केलं जातं म्हणून या बाप्पाचे वरदान आपल्याला लाभलेलं आहे. त्यामुळे कोकणी माणसाच्या नसानसात बघा वेगवेगळ्या कला ठासून भरलेल्या असून कोकणी पाऊल पुढे पडत आहे जसं मराठी पाऊल पुढे पडलेलं आहे. नितीन देसाईंनी कसं मराठी पाऊल पडतं पुढं, ही जी सेवा जी चॅनलवरती चालू केली त्याप्रमाणे हे कोकणी माणसाचं पाऊल पुढे पडत आहे. कोकणात संगीत भजन रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रसिद्ध भजनी बुवांना फार मान या ठिकाणी मिळतो बघा. फारसा सार्वजनिक सत्यनारायण पूजा, चतुर्थी उत्सव, जत्रा किंवा अंत्यविधी कार्य असो, त्या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम असणारच. या चतुर्थी सणात नवीन भजनी बुवा घरोघरी भजनाचा सराव करून शिकतात.
त्यातूनच उद्याचे प्रसिद्ध भावी बुवा तयार होत असतात. ही सर्व श्रींची कृपा म्हणायला हवी. म्हणूनच या डिस्को व रिमिक्सच्या जमान्यात भजन ही कला टिकून आहे व ती निरंतर चालू राहणार आहे. म्हणून सांगतो 64 कला 14 विद्येचा दादा, 14 विद्येचा दादा, भजनी बुवा म्हणती तुझे गुण गाता, तुझे गुण गाता, गावो गावी घुमे गजर बाप्पा सारे, बाप्पा सारे, गावो गावी घुमे गजर बाप्पा सारे, जागर रात्र सारी याओ कोकण नगरी चतुर्थी सणवारी, याओ कोकण नगरी चतुर्थी सणवारी, भौतिक सुखाच्या मागे धावती जन, धावती जन, वाम मार्गाने मिळवीती धन, मिळवीती धन, हो विज्ञानाने शोध लावून माणसाच्या सुख सोयीसाठी उपकरण बनविली. बघा, पूर्वी दळण जात्यावर कांडण म्हणजे कांडात वाहिनावर, चटणी पाट्यावर व विहिरीतील पाणी सागरे किंवा काढणा म्हणतात आमच्याकडे, किंवा राहाटावर काढलं जायचं. आता भात म्हणजे पिठाची गिरणी, मिक्सर, नळाचे पाणी आयते आल्यामुळे स्त्रियांचे व माणसांचे श्रम वाचले. परंतु व्यायाम अभावी माणूस निरनिराळ्या रोगांना बळी पडला व डॉक्टरांची भर झाली. सगळी डॉक्टरांकडे लाईन सकाळपासून ती संध्याकाळ तागत. पूर्वी बघा, कुटुंबात एक कमवता होता तर 10 तोंडे खाणारी होती, तरी माणूस सुखी आणि समाधानी होतो. आता उलट झाला, 10 माणसे कमवून सुद्धा ते समाधान मिळत नाही, कारण दुसऱ्याच्या गाड्या बंगले बघून सुद्धा त्याला मोह होतो. म्हणून म्हणतोय मी, बघा, जेथे पैसा उपयोगी पडत नाही तेथे पुण्य उपयोगी पडते, हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. बघा, सामान्य लोकांना हे सत्य न उमगल्यामुळे ते रात्रंदिवस पैसा पैसा करत पैशाच्या पाठीमागे पळत सुटलेले असतात व पुण्य संपादन करण्याचे मात्र ते पूर्ण दुर्लक्ष करतात. म्हणून सांगतो, जगण्यासाठी पैसाच हवा तर सुखी जीवनाला पुण्य हवं असतं हे कुणी विसरायचं नाही. नुसता पैसा पैसा करायचा नाही. बघा, आता आंब्याचं सीजन इलो काय, मग कॅनिंग सुरुवात होता, मग हे सगळे लागले आंबे चोरू का, किंवा आंबे चोरतात पेट्या भरतात, पण हा काळा पैसा वाईट कामात खर्च होतो रे बाबानू. मग एक दिवस चोरी पकडली गेल्यावर जेलची हवा खात बसतो. यामुळे सध्या किती बघा सगळे अधिकारी राजकारणी जेलची हवा खात आहेत हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. म्हणून विज्ञान कितीही प्रगत असलं तरी त्याला अध्यात्माची म्हणजे हरिनामाची जोड हवी, तरच हा माणूस सुखी राहील. भौतिक सुखाच्या मागे धावती जन, धावती जन, वाम मार्गाने मिळवीती धन, मिळवीती धन, काळ्या पैशांना मिळे सुख शांती रे, काळ्या पैशांना मिळे सुख शांती रे, काळ्या पैशांना मिळे सुख शांती रे, येई दुःख पदरी याओ कोकण. आले अरिष्ट, चालून आले अरिष्ट, करुण वस बाप्पा टळो संकट, बाप्पा टळो संकट. मंडळी बघा, सर्व कोकणवासियांना माझी एक विनंती आहे, अनुऊर्जेने कोकण सुजलाम सुफलाम होईल असे प्रगतीचं गाजर सरकार दाखवित आहे बघा, परंतु त्याच्या दुष्परिणामाविषयी काय सांगत नाहीयेत. म्हणून जैतापूरकरांचा ठाम विरोध आहे. म्हणजे मी पण त्याच गावातलो आहे, मला त्याचा अभिमान आहे त्या गावाचा. व हे सर्व मी जाहीर करत आहे, त्यात एका माणसानं बलिदान दिलं आहे, त्याचं बलिदान कधी व्यर्थ जाता कामा नाही. आज जैतापूरकर जात्यात आहेत,
तर आपण सुपात आहोत याचा कोकणी माणसाने विचार करून आणि संघटित होऊन याला विरोध करावयास पाहिजे. देवा बाप्पा गणपती गजानना या सरकारला सुबुद्धी दे रे महाराजा. अनु ऊर्जेचे चालून आले अरिष्ट, चालून आले अरिष्ट, करुण वस बाप्पा टळो संकट, बाप्पा टळो संकट, माय बाप सरकारला सुबुद्धी दे, घडावी सेवा, नित्य घडावी सेवा, एकाची मागणे सर्वा सुखी ठेवा, सर्वा सुखी ठेवा. हो देवा बाप्पा गजानना महाराजा, सालाबाद प्रमाणे चतुर्थी सणानिमित्त भजनाची कॅसेट मी लक्ष्मण गुरव बुवा व प्रमोद हरियान बुवा काढत आहोत. ही आपली सेवा करण्याची संधी आऊजा कॅसेट कंपनीने आम्हाला दिली, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानतो. अशीच निरंतर सेवा आमच्या हातून घडो ही बाप्पा तुझ्या चरणी प्रार्थना करतो मी. भजन रूपाने नित्य घडावी सेवा, नित्य घडावी सेवा, एकाची मागणे सर्वा सुखी ठेवा, लक्ष्मण म्हणे होऊन लीन रे, लक्ष्मण म्हणे होऊन लीन रे, लक्ष्मण म्हणे होऊन लीन रे, रंगू डबल बारी याओ कोकण नगरी, चतुर्थी सण बारी याओ कोकण नगरी, चतुर्थी सण
तर वाडीतली सगळी पोरगे पोरगी सगळी जमा होतात. मी सांगत ये त्या वरच्याना गिजमानच्या घरी ना लय मोठो गणपती मोठो आणल्याने या. आणि ही पोरा नुकी दिवस म्हणा नको दुपार म्हणा नको सारखी आपली वाडभर फिरत असत. म्हाताऱ्यांक रात्रीचा जागरण असता भजनाचा आरतींचा ते आपले झोपलेले असत. पण ही पोरांची गडबड ऐकल्या बरोबर म्हाताऱ्या दार लावून घेतात. दार लावून घेतल्या की एक पोरगो सांगता हळूच, हे बाबा तकडे जाऊ नको त्यांचो गणपती झोपलो. म्हणला असा? अरे गणपती कधी झोपता? नाही म्हातारो झोपलो ना तो भडकायचो. पिढी जात कारागीर मूर्ती घडवी ती सुंदर. आणि मग गणपती आणतात पूजा पाठ होता नैवेद्य दाखवतात नेवऱ्यो खातात आणि मग रात्री भजन. मग कोणाकडे वडोपाव असता कोणाकडे चण्याची उसळ असता त्याच्यात एखादो डबल डिबल ती उसळ बिसळ मारता आणि भजनाक बसलो की वायू सोडता हो म्हणजे प्रदूषण सोडता. प्रदूषण सोडल्या काय आजूबाजू जे बसलेले असतात ते नाक दाबूक लागतात. नाक दाबल्याने की आपण समजायचा की हय कुणीतरी काहीतरी वायू सोडलेलो हा. मग जो ताट मान करून बसलेलो असता त्याच्याकडे सगळे बघतात बहुतेक ह्याचाच काम हा. म्हणला होय रे होय थोटमानच्या घरी दोनदा उसळ येणाच खाल्ल्या नव्हती आणि मग काय सांगू त्याच्या जे पाटी लागतात ते. अशी ही गणेश चतुर्थी अगदी कशी जाते बघा. डाळ मृदुंग गजरात ढोल ताशाच्या नादात. ढोल ताशाच्या नादात. ढोल ताशाच्या नादात. गणराया येते नाचत संगे नाचती गणेश भक्त. संगे नाचती गणेश भक्त. संगे नाचती गणेश भक्त. भक्तीला पुर भरलाय उर. भक्तीला पुर भरलाय उर. सारख्या वाटता नाहीतर आमचे जोडेवाले येतील आणि नुसते आरडून ओरडून जातील. पण गणपती खैनी फुगडी काय अशी परिस्थिती होता कामा नये. रात्री म्हातारे पतारे की सगळे बाहेर पडून जातले. वरंगाळे येता ग त्याल घालतले आणि भीत धरून बसतले आणि पर्यंक काय सांगतील ए पुढे व्हावा पुढे व्हावा आता तुमचाच कामा. आज जर भजन म्हटलास तर उद्या बुवा होतेलास असे पाटी राहून जमवचा नाही. आणि मग ते सगळे बसतात. बसल्यानंतर काय नाही काय गजली चालतं. काय रे थोरल्या नातू झालो ना रे तुका घेऊन इलो नाय गणपतीच्या पायावर घालू का. नाही पत्र पाठवलं हा त्या पत्र मिळाल्याबरोबर येऊ तो काय खुश होता बक्षान. म्हणला बाबानी पत्र पाठवला नाही वंशाक दिवस जो लागलो हा त्याका घेऊन ये गणपतीच्या पायावर घालू का. आणि जो सकाळीच मालवण सुपरची तिकीट काढून ठेवता. हल्ली काय झाला रेल्वे आना
65 रुपयात घेऊन येता, 65, 75, 100 रुपयात। पण हाली तिची ना डोंगर लय कोसळूक लागलेत, म्हणून अगदी सगळे घाबरून गेलेत। म्हणलं आपला जुनाटा सोना एसटी पत्कारली, ह्या हाली सगळे चाकरमानी करू लागलेत। आणि अशा तऱ्हेने हा गणपती उत्सव हा कोकणी माणूस अगदी थाटामाटा साजरो करून आपल्या आयुष्याचा भला करता। सजाऊनी या मकराला बापा चौरंगी बसविला, बापा चौरंगी बसविला, बापा चौरंगी बसविला। दुर्वा दासवंदी जामाला मान गणेश पूजनाला, तू सुख करता व विघ्न हरता है, साऱ्या जनता जनार्दनांची विघ्न तू दूर करणारा आमचा देव गणपती आहेस, तेव्हा तुझ्या भक्तांचे दुःख तुझ्या शिवाय आणखी कोण ऐकणार, म्हणून आम्ही सर्व या महाराष्ट्रातील सर्व गणेश भक्त आम्ही तुम्हाला विनंती करीत आहोत की तुम्ही या पृथ्वी तलावर विराजमान व्हा। परंपरा जी काय माणुसकी आहे ती विसरून दानव झाला आहे बघा, एवढंच काय तर पैसा हाच देव मानायला लागलाय, त्याच्या मागे जीवाची पर्वा न करता
सारखे कसे धावत सुटले आहेत बघा, तसं हा सुद्धा आमचा बुवा सारखा सुपारेच्या मागनं धावत असतो, कुठं मिळताय का बघत. विसरून गेले न्याय निनिती, न्याय निनिती, न्याय निनिती, एक दुसऱ्याचा जीव काय घेती, एक दुसऱ्याचा जीव काय घेती, पैसा परमेश्वर झाला या. धंदे मागच्या बाजू काय काय चालतं, ते केव्हा केव्हा उघडकीक येतात. दारूची नशा दुसऱ्या दिवशी उतरते बघा, ती सारखीच रवत नाही. पण पैशाची जी काय नशा आहे ना, ती लवकर उतरत नाही बघा, फार मुश्किल असतं. पण त्या नशेत त्याला नको ते वाईट छंद लागतात. मुख्य म्हणजे माणूस रम रमा रमी यांच्या नादी लागतो. रम म्हणजे दारू, रमा म्हणजे बाई, आणि रम्मी म्हणजे जुगार. या तीन गोष्टीत माणूस अडकलो की तो जन्मात ना उठलो. ऐकला सुन बुवानो, या लक्षात ठेवा. आणि मग पुढे चाला, नकळता नकळता भलते छंद, नकळता नकळता भलते छंद, भले भले हो गेले वाया. अत्याचार, अत्याचार, अत्याचार. आजकाल वाईट मार्गाने जो पैसा मिळवण्याची प्रथा पडली आहे. आता समजा एखाद्या ऑफिसात जर तुम्ही गेलास तर पहिली फाईल रखडली म्हणून तुम्ही समजा. आता त्याचा त्यांचा काय पगार कमी आहे, पण काय असतात ते ऑफिसात ठळक अक्षरात लिहिलेलं असतात बघा, कायद्यानं चाला. पण त्याचा दुसरा अर्थ असो होता, येथे कायद्याने चाला आणि आता बोला. आता बोला म्हणजे वजन, वजन म्हणतोय मी. ह्यांचा काय ह्या भुवांकडे सुद्धा असाच चालता, ज्याचा वजन ह्याचा भजन, आणि इथे वजन नसला की मग भजन तय नाही. अशी ही परिस्थिती, ह्याचं काहीच उपयोग नाही. आपण कायद्याने चालायला पाहिजे. आता ह्याच्यात गरीब जो माणूस असतो त्याची अवस्था कशी होते माहिती आहे, उसाच्या चिपाटासारखी होते. म्हणून तुम्हाला सांगतोय, महागाई बेकारी अत्याचार, 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 चपून बसले तर दारोडे खोर, चपून बसले तर दारोडे खोर, भोंदू बुवानी नाळया. याच्यामध्ये काय झालंय, देशाचे प्रतिष्ठित लोक, देशाचं भूषण, रक्षक, यांची कमाई काय कमी नाही बघा. हे सुद्धा दोन नंबरचे धंदे करतात, कोट्याधीश होक बघतात, सकाळी रोज पेपर उडून वाचा. याच्यातला एकावर तरी भ्रष्टाचाराचा आरोप असलेलो आपणाक वाचूक मिळता. आता ह्यांच्यापासून सामान्य लोक काय धडे शिकणार. आमच्या कोकणात म्हणा, पुढचा जो आज जाणार तसा पाठचा जाणार. मग सांगा ह्या देशाचा काय होणार. बरा पैसो कमवून तरी त्याचा सुख खया,
हो जो येतलो आता ह्या समजा एवढो पैसो हा त्याच्या जवळ तो लपून ठेवायचो गय म्हणती त्याका काळजी. पण जर ज्याच्या जवळ जो पैसो असता आता ह्या भाईक एखाद्या समाजता मग तो भाई फोन करणार. मी भाई बोल रहा हूं, एक खोका चाहिए नहीं तो भेजे में डाल दूंगा. आता पेटीएफ कोण विचारित नाही हो, डायरेक्ट खोका. तेव्हा ह्यो काळो पैसो म्हणजे विष असा विष. पण मग एवढी माहिती असून माणूस पैशाच्या मागे किती म्हणून लागता हो. माणूस योगवादी न राहता आता भोगवादी झालो असा. म्हणून त्याची फळा ह्यो आता माणूस भोगता बघा या पृथ्वी तलावरती. म्हणून देवा गणपती बाप्पा तुम्ही लवकर या आणि या जनता जनार्दनांवरती काहीतरी कृपा करा आणि ह्याच्यातून त्यांना मुक्त करा. ही म्हणून तुम्हाला आमची विनंती आहे. करता करविता तुझा नियंता, करता करविता तुझा नियंता. कोकणात सर्व सणांचा राजा म्हणजे गणेश चतुर्थी. आणि त्याचो आनंद घेऊचो असा तर तुमका प्रत्यक्ष कोकणात जाऊनच ता अनुभवूक व्हाया. म्हणून आधी तुमका आमच्या या गजरातून आम्ही सांगताव, ता तुम्ही आधी नीट ऐका. मंगल मूर्ती श्री गणराया डोळे भरून पाहू, डोळे भरून पाहू. वा चला कोकणात जाऊ, चला कोकणात जाऊ, चला कोकणात जाऊ, चला कोकणात जाऊ. हा आगाऊ काळा, कोणी जादा यष्टी सोडा, रॅक्स क्वालिस हिरो होंडा, प्रवासाची काळजी सोडा. हो आता काळजी सोडा, एवढी सरकारनं आपल्या सगळी उपाययोजना करून ठेवलेली आहे. बघा वा लवकर जावा, कारण तुम्ही गजरात म्हणतायत गुवांची उंची मोठी हा. गुवा ही ईश्वरी देणगी आहो, ठेविले अनंते तैसेची राहावे. तू कशा गुगात जळतस, तू आता सरळ जा आणि ते नारळ सगळे हत ना ते काढून ठेव. समजलं ना? कारण आता काय आज तू गुटको झालं, त्याका मी काय करू. 20 तसा झाड त्याका आता खतपाणी घातलंस तरी काय फरक होऊचो हा, काय त्याका पडोचो हा त्याच्यात. अरे माझ्या पुढ्यात उभं राहुलस की समजा काय तहा मंडळी, तुम्ही समजा काय ह्यो. जर माझ्या पुढ्यात उभं राहुलं तर कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे श्याम भट्टाची तट्टाणी. बुवा ह्या बी बुवानी सांगितल्यानी दोन बुवांचा झ्यांगाट लागला की काय काय होता. आता अहो भाद्रपद महिनो आता जवळ येत आहा, त्याचो तर हंगामच हा. तसा दोन बुवांचा झ्यांगाट तसा त्यांचा पण काहीतरी हा. कोणाचो हंगाम तो तुम्हीच वळका, आमच्यात ते त्यांच्यात जमीन आसमानाचा फरक हा बुवा. ह्या तुम्ही सगळा वळपा घावा तुम्ही बुवा. आणि भाषण बाई दादा सांगतात भाषण करू सुद्धा बुवा डोक्या लागता, आयत्या वेळे खांदूचा लागत नाही. तुका जर तसा करू सांगला तर आयत्या वेळेक आठवला नाही तर डोक्या खांदूचच नाही, तर काय करशील डायरेक्ट किशी काढूक बसशील. मगाशी सांगत होतास ना माझी उंची हा म्हणजे लय मोठी हा, उंची मोठी हा म्हणून नारळ काढी आणि किशी सुद्धा दातान काढी. आणि तुका पाणी हवा तर वरणात सोडीन, नारळाचा म्हणते हो, मग हवा तेवढा पी काय. आणि मागुनी या कुणी पुढे चला हो, मागुनी या कुणी पुढे चला हो, मुखाने मोर्या गाऊ.
राजाच्या स्वागताला, राजाच्या स्वागताला सारा कोकण सज्ज झाला, सारा कोकण सज्ज झाला बाळ गोपाळांचा मेळा, बाळ गोपाळांचा मेळा ढोल ताशाचा नाचतोय ताला, वाजत गायत बिरवत बाप्पा, वाजत गायत बिरवत बाप्पा मेल भंडारा उधळू, चौसष्ट कलांचा तू दाता, असावी एक दंता, असावी एक दंता, हो चौसष्ट कला पारंगत असा देव गणपती त्यांना आम्ही गजरातून विनंती करतो की त्यापैकी एक भजन गाऊन आम्ही गायन कला जोपासण्याचा प्रयत्न करतो आहोत, तरी त्यासाठी आम्हा बुवावर कृपादृष्टी ठेव व आम्हाला आशीर्वाद दे की तुझे भजन कायम आमच्या मुखात राहू दे, भजनी पूजनी दंग होता, तहान भूक हरली चिंता, दास लक्ष्मणा एकची इच्छा, दास लक्ष्मणा एकची इच्छा सदहरी भजनी नाऊ, मंडळी आपलो गजर चालीरीती प्रमाण, कारण दर वर्षाक आपले गणपती गणेश चतुर्थी म्हणजे सगळ्यांचो आनंदाचो दिवस, वर्षानुवर्षे आपण सर्वांच्या घरात वाजत गाजत येणारा पाहुणा म्हणजे गणपती काय. हा मंडळी, ह्या भागायच्या दिवसात एखादो पाहुणो अचानक इलो नि 8 दिवस तळ त्यांना ठोकल्यान की तो एकदा केव्हा जाता असा वाटता, मग तो वर्षान येणारो असलो तरी त्याका अख्ख्या कुटुंब कंटाळता बघा, पण ह्यो पाहुणो असो हा केव्हा एकदा घरात येता असा आपणाक होता. त्या मंगलमूर्तीचे उलेसे डोळे आणि सुपा एवढे कान बघितल्यावर भूक सुद्धा लागत नाही बघा. विघ्न हरत्या गजाननाचं स्वागत मी माझ्या आता गजरातून करतोय. वर्ष सरल बघता बघता, अहो वर्ष सरल बघता बघता याचीच वाट मी पाहिली, या चतुर्थी सणाची ओढ सर्वांना लागली, या चतुर्थी सणाची ओढ सर्वांना लागली. गावाकडे जातस मे महिन्यात आणि पडवान सडवान येतस,
म्हणून त्या विघ्नहर्त्या गणपती बापात पहिलो शरण जा. वा मी सांगते ताय ही पागल कथा नाही. या इसरो नको. अरे गण गणाधिपती गणपती आतो त्याचा नमस्कार नाही केलं तर सगळा विघ्न होईत रे तुझा बाबा. म्हणून सांगते पलो त्याचा नमस्कार कर. म्हणून सांगते भक्ती भावे केले पूजन. दैन्य दुःख गेले विसरून. आणि ऍडव्हान्स बुकिंग करून ठेवत. 25 वर्षापूर्वी पोस्टातून तार यायची राजा मेळावाची नाही म्हणून. आणि वर काय लिहिलेला असायचा माहिता? थांबा सांगते. त्यावर इंग्रजीत लिहिलेला असायचा मदर सिरियस स्टार्ट इमिजिएटली. ह्या सगळा हरियाण बुवाक माहिती आहे बघा. नाहीतर म्हाताऱ्याचा पत्र यायच्या अगोदर गौरी वावसाचे होत तेव्हा झिलाकनी सुने घेऊन ये. म्हातारी जिवंत असली तरी गणपती सणासाठी ती खोटा लिवाक सांगता. बघा त्या बिचारे नातवाची सुनेची आणि झिलाची किती काळजी आती. आता तारी गेलो सगळा फोनवर नाहीतर मोबाईलवर चालता. आणि कुरिअर सेवा झाल्यापासून पोस्टातल्या माणसावर बघा मोठी संक्रांत दिली. आता ह्या बुवाचा सुद्धा काय धड बनाया त्याका आता कधी सोदूचीच लागतली. गणपती सणासाठी माहेर वसणी सासर वसणी सगळं जमा होतं. भाव माघारी जाता आणू त्यांका गौरीच्या दिवशी तर बघूक नको. फुगड्यांचो धुमाकूळ अहो उकांडलेली जमीन दुसऱ्या दिवशी सारवूची लागता एवढं धुमाकूळ घालतं. आणि त्या रात्री म्हणून काय सांगू तुम्हाला पाटीचा बंधू केला माघारी. लाडाची लेक आली माहेरी. गणपती येणार. चतुर्थीचा सण दरवर्षाप्रमाणे येतो बघा. चाकरमान्यांची इतकी गर्दी होते की काय विचारून सोय नाही.
कोकण नुसता फुलून जाता बघा. गाड्यांना इतकी गर्दी होते की किड्या मुंगी सारखे लोक तिकिटासाठी लाईनीत उभे राहतात. या महाराष्ट्राच्या आद्यदेवतेचा सण लोक इतक्या आनंदात उत्साहाने साजरा करतात काय सांगू तुम्हाला. चतुर्थीचा आठवडाभर अगोदर लग्नासराई सारखी लोकांची धावपळ जशी असते तशी ह्या गणेश चतुर्थीला लोकांची धावपळ असते बघा. अंगणात का रान काय का असात ता सळा साफ करतात, कोण पांदण साफ करता. आणि बघा मंडळी, घरात गणरायाचं आगमन झालं की घराला घरपण आल्यासारखं वाटतं बघा. 5, 7, 11, 21 दिवसाचा गणराय पाहुणा कधी येतो कधी जातो तेच समजत नाही की हो. तर आता ऐकूया आमच्या छोट्याशा गजरातून. झाडा की झण झण वाजतोय टाळ, ढमा की डम डम वाजतोय ढोल. झाडा की झण झण वाजतोय टाळ, ढोल की डम डम वाजतोय ढोल. सनई सूर तालावर, सनई सूर तालावर, चला नाचविता नोगरा. या या बाप्पा एक दंता फार दुःखाची गोष्ट आहे. कारण आज पुरा त्यांच्या स्वराने स्वमधुराने हा कोकण दुमदुमत होता, तो आवाज सर्वांच्या कानी पडत होता, पण तो आवाज आज आमच्यातून निघून गेलेला आहे. पण त्यांच्या मुखातून जी आलेल्या ज्या ओव्या आहेत, जे चाकरमानी जातात, सगळ्या गावच्या पोरग्यांग जमवतात, आर्थिंग घेऊन जातात आणि काय करतात, आणि सगळा काय असा ता लाडू मोदक त्यांच्या पुढ्यात ठेवून गणपतीक नमस्कार करूक लावतात. बा देवा गणपती गजानन महाराजा,
जसा ह्या वरीस आनंदात गेला तसा पुढचा सुद्धा जाऊ दे, एवढी तू आमच्यावर कृपा कर आणि सगळ्या चाकरमानी मंडळींका सुखी ठेव. भजन
करता तू सुख करता तू दुख करता तू सुख करता तू दुख करता तू सुख करता तू दुख करता सकळ विश्वाचा देवा तू चित्राता सकळ
We'll be right back.
देवा मोदवाला वंचित वंदित चरणाला मन भावे बंधूया गणेशाला हरी भजनिया भक्त झाले दंगा
हरी भजनिया भक्त झाले दंग भक्त झाले दंग वळवंटिया जमला मेळा दिंड्या पताका घेऊन हाती विठ्ठल विठ्ठल मुखाने म्हणती भक्त झाले दंग चंद्रभाग्य मध्ये करून या स्नान विसरून गेले देवभान चंद्रभाग्य मध्ये करून स्नान विसरून गेले देवभान तल्लीन होऊन विठू रूप मिळे पाहू लागली भरून नयनी झाला विठू चरणी दंग विठू चरणी दंग भजन म्हणजे नाटक तमाशा किंवा गोंधळ नाही. हल्ली भजन क्षेत्रात अवतरलेल्या काही महापुरुष आणि महामायांनी अश्लील विनोदांचा फैलाव करून भजन कलेला काळीमा फासण्याचा चंग बांधलाय. 18 पगड जातीच्या संतांनी ही भजन परंपरा जी सुरू केली ती जपण्यासाठी या भामट्यांच्या हातून त्या संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी देवा आता प्रत्यक्ष तुझाच धावा करण्यावाचून आम्हा भक्तांना तरणोपाय नाही. ये देवा जड करी धा कशाला तू वेळ काढतो
भक्तांच्या हाकेला धावून येतो आणि देतो दिशा, आणि हा माझ्या जोडीला बसलाय म्हशा, एक नंबरचा आहे वाशा। बघा आता स्वतःच ठेवील झाकून आणि दुसऱ्याच बघील वाकून, असो दूध खेळू लागे धर्मराज, तिथे कौरवाना कडे मार, तिथे कौरवाना कडे मार, तिथे कौरवाना कडे मार। हो, धर्मराज कौरवांसोबत दूध खेळायला लागला, पण कौरवाना शकुनी मामा भेटला। शकुनी मामा मोठा पॉलिटिकल, शकुनी मामाने उलटे सुलटे सुलटे उलटे फासे टाकले, पांडव दूता धरले, दिवस सरले आणि नियतीचे फासे फिरले। शकुनी मामा सहित कौरव लढाईत मेले। वस्त्रे पुरवून योगी राज, द्रौपदीची राखीसी लाज, द्रौपदीची राखीसी लाज, द्रौपदीची राखीसी लाज। द्रौपदीच्या हाकेला वस्त्र घेऊन आला कृष्ण, द्रौपदीचा मानलेला भाऊ, पण रक्ताच्या नात्याला लाजवील असं इतिहासातलं अमर प्रेम। हल्ली सगळं उलट हो, दादाबाई दादाबाई म्हणजे नारायण दादा रामदासबाई नव्हे, दादाबाई नवरोजी। तर द्रौपदी बहिणीची भक्ती पाहून सेवेला तत्परतेने धावला। भक्ती उपासना यात खरं म्हणजे स्त्रियांचा भगिनींचाच हातकंडा। आपलं आपलं पुरुषांचं कसं, बाहेर मच्छी मटण खाऊन येतो जगास आणि घरात एंट्री करतात। होम मिनिस्टरनी जर विचारलं ना, खरं म्हणजे आपण खाऊन आलेले असतो बांगडे। त्याने विचारलं तुमचा उपासनाकडे, मग आपण नाही म्हणणार, मग आपलं ठरलेलं उत्तर असतं डोकं खाजवत, होय 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 माझा ना, अरे उपास। तर शनिवार सोमवार मंगळवार गुरुवार सगळं त्याच पळतात। मोठ्या श्रद्धेने संकष्टी लक्ष्मी व्रत करते ती घरातली गृहिणी, पण संध्याकाळी लक्ष्मण येतो लेझिम खेळत। वटपौर्णिमेला ती वडाची पूजा करते। ग्रामीण भागात आंबा काजू वडाची सगळी झाडेच झाडे हो, हरियाण गोवा सिटीत राहतात, नाही म्हणजे सिटीत हो, तिथे कुठली झाडे आणि जंगल, तिथे सगळं सिमेंटचं जंगल। तर वटपौर्णिमेला ती सिटीतली भाभी काय करते, आदल्या दिवशी बाजारात जाते, ॲडव्हान्समध्ये वडाची फांदी खरेदी करते, घरी येते फ्रीजमध्ये ठेवते, सकाळी फ्रीज उघडते वड बघते तर ताट झालेला। नंतर ती त्या वडाची मानगुटी एका हाताने मानगुटी धरते, खालून सात फेरे गुंडाळते, एका कोपऱ्यात ठेवते आणि मोठ्या श्रद्धेने नमस्कार करून म्हणते, वडा पाव वडा पाव। सात जन्मी हात प्रति मिळण्यासाठी ती वडाला प्रार्थना करून म्हणते, जरी तिचा नवरा जरी तिच्या नवऱ्याची स्वारी 745 करून आली गटाराच्या लाईनीने, हिला जोड जोड जोडली तरी हात प्रति मिळू दे अशी ती प्रार्थना करते। कारण तिला माहित असत की माझ्या जोडीला मिळालेलं हे येड दुसऱ्या कोणाला परवडण्यातलं नाही, याला मीच पुरून उरेन। दुर्योधना दुष्टाना तुस मारतो कशाला तू वेळ काढतो, हे देवा धड करी धा कशाला तू वेळ काढतो, हे देवा धड करी धा कशाला तू वेळ काढतो। दैत्य कुळामध्ये जन्मून नित्य हरीचे गाई गुण, नित्य हरीचे गाई गुण,
हिरण्यकश्यपाच्या पत्नीला पळविली, पण नारदाने तिला सोडून पुन्हा स्वगृही आणली. येताना तिला हरिनामाचा उपदेश ऐकविला. गर्भातल्या बाळाने तो ऐकून हरिभक्त निपजला. जन्मताच तो नारायण नारायण नामाचा जप करू लागला. ते ऐकून हिरण्याला कोप आला. जसं माझं नाव ऐकून हरियाणाला प्रमाद होतो, म्हणजे संताप होतो ना, तसा याचं नाव प्रमोद. पण त्या प्रमोद मधलं वरचा एक मात्रा काढला ना, प्रमोद म्हणजे आनंद, एक मात्रा काढला याचा होतो प्रमाद. करी नारायण नामाचा जप, हिरण्यकश्यपाई गो, हिरण्यकश्यपाई गो, हिरण्यकश्यपाई गो. भक्त प्रल्हाद बाळाला सुचतारतो, कशाला तू वेळ काढतो. जनाबाईची लुगडी धुतली, तूच बहिणीची भांडी घासली, तूच बहिणीची भांडी घासली, तूच बहिणीची भांडी घासली. नरहरीची बुकडी फुकली, सेना नाव्याची झोपडी घेतली, सेना नाव्याची झोपडी घेतली, सेना नाव्याची झोपडी घेतली. गोपी सुताच्या संकटी सुच पावतो, कशाला तू.